महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यामध्ये चांदूर बाजार तालुक्यातील 26 शाळांचा निकाल 100% लागला आहे. चांदूर बाजार येथील ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तिधाम या शाळेचा देखील 100% निकाल लागला असून तालुक्यातून शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सत्कार करून पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. जो विद्यार्थी रोज अभ्यास करेल तो जीवनामध्ये नक्की यश संपादन करेल असं मत ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तिधामचे अध्यक्ष पंडितराव मोहोळ यांनी व्यक्त केलं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेताना त्यांचा अभ्यासक्रम जवळपास डिसेंबर म्हणजे नोव्हेंबरच्या 30 सर्व पूर्ण केला आणि डिसेंबर महिन्यात त्यांच्या 4 टेस्ट घेतल्या. डिसेंबरमध्ये 1 तारखेची टेस्ट, नंतर 15 तारखेची टेस्ट, नंतर पुन्हा 1 फेब्रुवारीची आणि 15 फेब्रुवारीची. हे सर्व पेपर विद्यार्थी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तपासून दिले, त्यांचा रिझल्ट दिला, त्यांच्या घरापर्यंत पोहोचवला. आणि जसा कार्यक्रम आपण आज करतो असा कार्यक्रम प्रत्येक टेस्टचा रिझल्ट दिल्यावर त्यांच्या पालकांच्या समोर त्यांना आपण प्रोत्साहित केलं. त्यामुळं विद्यार्थ्यांचं हे जे पर्सेंटेज वाढलं, इतके विद्यार्थी बरेच अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी 90% मार्क घेऊन आहेत आणि सर्व विद्यार्थी त्यांचं 73% आहे. याला कारण एक आहे की त्यांच्या ज्या लेखी परीक्षा झाल्या टेस्ट त्याच्यामध्येच या सर्व यशाचं गुपित आहे.